मी काय म्हणतो, मनवा आणि नीरवला एकत्र आणण्यासाठी ना आपण काहीतरी परमनंट शोधलं पाहिजे सोल्युशन. सम्राट, अरे सोल्युशन तर मी आधीच शोधलं होतं. कधी? ते लायब्ररीत नाही का? इथे नेमकी ती सायली आली आणि सगळ्याची माती झाली. वा वा, लायब्ररी लायब्ररी ही काय भेट घडवून देण्याची जागा आहे का? एक तर ते दोघे पुस्तकी किडे एकमेकांकडे कमी आणि पुस्तकात जास्त डोक्यात बसले असते ते. सम्राट, अरे पुस्तकावर चर्चा करण्याच्या निमित्ताने का होईना त्यांचं एकमेकांशी बोलणं तर झालं असतं. काय काय बोलते रेणुका? अरे मग काय, त्यावेळी मला ते सुचणार तेच करणार. हाय, तुला पण हे काय लेक्चर ऑफ आहे का? हो सर, नाही आलेत बहुतेक. घरी कसे आहेत सगळे? घरी सध्या घरी कोणीच नाहीये. अरे वा, मम्मा गेले सेमिनार साठी चेन्नईला. चेन्नई? आणि डॅडा गेलाय बिझनेसच्या कामासाठी युएसला. मनवा, म्हणजे घरी तू एकटीच अस ना? ऐग बिचारी, बोर होत असेल ना? नाही, मला सवय एकटं राहायची. हो पण तरी पण कधी. गुड मॉर्निंग. हाय. हाय. गुड मॉर्निंग. काय मग कसं चाललंय? बाकी एकदमच बोरिंग चाललंय नेहरू. म्हणजे ना, म्हणजे लयच कंटाळा आलाय रे. कशाचा? कशाचा म्हणजे सगळ्याच तसा कंटाळा आलाय. म्हणजे काय करावं कळत नाहीये. मला काय वाटत सम्राट, आपण तो स्टेअरिंग गेम खेळायचं का? एकदमच भारी गेम आहे तो. एकदमच आम्ही कोल्हापुरात असताना आता कबड्डी नंतर स्टेअरिंग गेमच खेळायचं. लेफ्ट गेम असेल तिकडे. आपण खेळूया, खेळूया का? आपण दोघे खेळूया. आपण दोघा डोळे मिटले. कम ऑन, 3 2 1 स्टार्ट. चीटिंग नाही करायचं. बॉय स्पिरिट कम ऑन. काय गप्प बसक्या? सम्राट जिंकणार आहे. रेणुका जिंकणार. सम्राट रेणुका. सम्राट जिंकला. सांगायचा, तिच्या डोळ्यातून समोसे बाहेर येत आहेत असा बिलीफ पकडला होता की नाही तू? नाही वडापाव. तसं नाही, कसे प्लेअरची नजर आहे ना, ती एकदा एका गोष्टीवर खेळली की अजिबात हालत नाही. हो का? आमची मनवा पण काही कमी नाहीये. एकदा तिने पुस्तकात नजर टाकली की बाहेर काढतच नाही. हो की नाही? असं असं म्हणत मग तर आता होऊनच जाऊ दे. होऊनच जाऊ दे. जाऊ दे ना होऊन. आमच्या प्लेअर मध्ये आणि तुमच्या मास्टरीन बाई मध्ये आय फाईट. मास्टरीन बाई काय? नीर रेडी? हा मी तर रेडी. बसू बस. रेडी. हा 3 2 1 सम्राट गो स्टार्ट. मनवा नीरवला एकत्र आणणं म्हणजे ना वाळवंटात पाणी शोधण्यापेक्षा कठीण होऊन बसलंय. तेच ना, आपण एवढा मोठा स्टेअर गेम खेळलो तरी पण हाती काय पण नाही लागलो. तेच तर. रेणुका तुला सांगू, आपलाच कुठेतरी ना कमी पडतोय. काय जोर? जोर नाही, अभ्यास. आपला अभ्यास कमी पडतोय. म्हणजे? म्हणजे नीरव मनवाचं जुळवून देण्यासाठी आपल्याला आधी त्यांचं कुठल्या मुद्द्यावरून जुळतं ना ते शोधलं पाहिजे. म्हणजे त्यांची पत्रिका बघायची? बघायची नाही, बनवायची. म्हणजे ना त्यांच्या सगळ्या ना अशा कॉमन फॅक्टर आहेत ना, त्यांची अख्खी लिस्ट बनवायची. म्हणजे कसं आहे की त्याच्याने आपल्याला नक्की काय ना काहीतरी क्लू मिळेल. हो यार, ही भारी आयडिया आहे. हा ना, चल ट्राय करूया. घे वही. ठीक आहे, बाजूला कर. नीरव मनवा. आमचा मुलगा ना स्मार्टी. स्मार्टी. तुमच्या मुलीचं काय? आमची मुलगी पण ब्युटीफुल आहे. ब्युटीफुल. ब्युटीफुल. हा
किती झालं रे टोटल? काय 36? सम्राट, खरं लग्न जुळवताना सुद्धा लोकांनी अशीच पत्रिका काढली तर काय? लग्न आधीच किती अभ्यास होऊन जाईल एकमेकांचा. आणि आणि शनी राहू मंगळ यांचा तर धंदाच बसायचा कायमचा. पण पाहिलं ना, हे सगळ्यांना आधीच केलं. काय भाई, क्या खबर? काय खबर? खबर तांबे, तांबे सर आहेत ना, तांबे सरांनी जे नोट्स दिलेले ना, त्याच्याबद्दल आम्ही डिस्कस करतोय. काऊन तो भाई देवार का भेटलाच बघतो आपल्याला. अरे भाई, ते आपण लेक्चरला नव्हतो ना आता तांबे सरांच्या. मग काय ज्ञान दिलाय सरांनी, त्याला बघू दे. कशाला? का? अरे तांबे सरांनी फारच काही शिकवलं नाहीये लेक्चरला. आणि या सम्राटने अगदी शॉर्ट नोट्स काढलेत. अरे शॉर्ट नोट्सच काढणार ना, तांबे सरांच्या लेक्चरला लॉंग नोट्स काढायला जनता जागी तर पाहिजे. तुला कशाला हवे आहेत नोट्स? तसं पण तू परीक्षेच्या आदल्या रात्रीच मारणार ना नाईट. पण कसं आहे, त्या नाईटला किती फाईट करायचंय याचा अंदाज नको काढून ठेवायला. दुश्मन को पहिले समजो, जानो, पहिचानो. काय करतोय? अरे मला का नाही देते? अरे तुला नाही करणार, ते लयच बारीक लिहिलंय मी एक तर, आणि तिथे छोटे छोटे लिहिले मी. आज बघ तुला, राहते. ठीक आहे रे, ठीक आहे, जातो मी. नंतर देतो तुला. केला ते बरं झालं. लग्न जुळायच्या आधीच पत्रिका पोस्ट होणार बहुतेक. आपल्याला मला पाहिजे. पाडलीस ना? पाडली आहे तर शिव देतो ना. चिकटवून देतो. नाही सम्राट, शांत शांत बघ. त्याला कळू नये म्हणून एवढी घासली, तरी पण एवढी फाटली. वही सम्राट, फाटू दे. अच्छा 100 वया फाटल्या ना तरी चालेल, पण आपल्या नीरव मनवाचं जुळलं पाहिजे. परी, या स्पीडने ना नीरव आणि सायलीचा व्हॅलेंटाईन डे तुझ्या सहस्त्रचंद्र दर्शनाला होईल. नाही नाही, काहीतरी मोठा गेम करायला पाहिजे त्यांना एकत्र आणायला. पण काय करू? मला एक महत्वाची अनाउन्समेंट करायची. बातमी तशी आनंदाची आहे. उद्या माझा म्हणजे अर्थातच परी प्रतापराव देशमुख हिचा वाढदिवस आहे.